परंपरा आधी विचारा की परंपरा अत्यंत महनीय है। ती महनीय या करता है कि समता आज इक्वेलिटी की गोष्ट आम्ही करतो। प्रांतवाद भाषावाद हा प्रचंड प्रमाणामध्ये निर्माण झाला आहे। सगळ्याच विचारवंतांनी मांडलेले विचार आणि त्यातला मतिदार्थ अत्यंत महत्त्वाचा आहे की कुठल्याही माणसाने कुठल्याही भाषेमध्ये मांडलेला विचार त्याला भाषेचं बंधन येत नाही। तो विचार वैश्विक असेल जगातल्या सगळ्या माणसाच्या हृदयापर्यंत पोचण्याची ताकद विचारामध्ये असते। त्यामुळे विचार सशक्त असला पाहिजे। भाषा हे संवाद साधण्याचं माध्यम आहे। कुठल्या भाषेमध्ये तुम्ही अवगत होता हे महत्त्वाचं नाही। त्यामध्ये मांडलेले विचार किती प्रभावी आहेत आणि समाजामध्ये सगळ्या समाजाला एक संघ जोडण्यासाठी राष्ट्र भक्कम करण्यासाठी आपले विचार किती कामे येतात यावरती साहित्यिक आणि साहित्यिक मंडळीने अवलोकन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। बऱ्याच वेळा आपण बघतो की ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव साहित्याचा केंद्रबिंदू हा सामान्य व्यक्ती असला पाहिजे। साहित्याचा केंद्रबिंदू हा शेतकरी असला पाहिजे आणि साहित्याचा केंद्रबिंदू ही महिला सुद्धा असली पाहिजे। बरपांगी भौतिक आणि आयुक्त विषय रंगून आपला साहित्यामध्ये कुठलेही प्रश्न साहित्य सोहळे साजरे करून आपला समाजाचे प्रश्न सोडवता येणार नाही। याकरता आपला काळ जी धरली पाहिजे की काळ जी आहे आपल्याला समतेची काळ धरली पाहिजे, आपल्या समानतेची काळ धरली पाहिजे। जातीच्या पलीकडे जाणारा, धर्माच्या पलीकडे जाणारा वैश्विक तत्वज्ञान संत महात्मा बसवेश्वरांनी